डब्यासाठी भाजीमध्ये काय व्हेरिएशन करायचं हा एक प्रश्न असतो. तर आज आपण आहे ना ढोबळी मिरचीची मसाला भाजी बनवतो आहे. तुम्ही बघू शकाल झटपट ही भाजी बनवून तयार होते. रंग टेक्स्चर बघा, आहा जबरदस्त दिसतो. डब्यासाठी ही परफेक्ट अशी डिश आहे. मुख्य म्हणजे ढोबळी पटकन शिजते, पटकन बनवून तयार होते. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण डब्यासाठी अतिशय झटपट बनणारी ढोबळी मिरचीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघतोय. सगळ्यात आधी जर व्हिडिओज आवडत असतील तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. तर ही भाजी ना अतिशय चमचमीत होते, छान चवीला लागते आणि मुख्य म्हणजे झटपट बनव तयार होते. तर सगळ्यात आधी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात मोहरी. फोडणी खमंग बसली पाहिजे. मोहरी छान तडतडली की पुढे जाऊयात. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये घालूयात जिरं, हिंग आणि लसूण पाकळी. हलकासा लसणाला सोनेरी रंग काढून घ्यायचा. लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. आणि हलकासा सोनेरी रंग येईस्तोवर आपण कांदा मस्त परतूया. कांद्याला मस्तपैकी असा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेलं टोमॅटो. हे मिक्स करून टोमॅटो मस्त मऊ शिजेपर्यंत शिजवून घेऊया. टोमॅटो मस्त असं मऊसूत शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. तर मसाल्यांमध्ये मी आज इथे वापरते आहे हा मधुराज रेसिपीचाच संडे मसाला. अमेझॉनवर अवेलेबल आहे, जाऊन नक्की चेक करा. याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला, काळा मसाला, जो काही तुमच्याकडे मसाला असेल तो वापरू शकता. सो एक मोठा चमचाभर हा मसाला आणि लाल तिखट वापरते, बॅडगी मिरची आणि रंग सुरेख येतो. आता हे एकजीव करून घेऊयात. तर हा मसाला मस्त असा एकजीव करून झाला की यामध्ये घालूयात भाजलेला शेंगदाण्याचा कूट 2 ते 3 चमचे. हा हे मिक्स करूयात. हा असाच मसाला पण खायला खूप टेस्टी लागेल, भाजी नसेल घालायची तर. आता यामध्ये घालूयात ढोबळी मिरचीचे तुकडे, मिक्स करूयात. मसाला छान मिरचीला कोट करून झाला की यावर घालूयात चवीपुरतं मीठ, मिक्स करायचं. अगदी आता यावर ना 1 ते 2 चमचे फक्त आपण पाण्याचा हबका देतोय. खूप पाणी टाकायचं नाही आहे, जस्ट हा मसाला पॅनला चिकटू नये म्हणून. आता झाकण ठेवूयात आणि 7 ते 8 मिनिटं हे छान शिजवून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. इथे मसाल्यामध्ये ढोबळी मिरची 7 ते 8 मिनिटंच मी शिजवून घेतलेली आहे. येस, गॅस बंद करूयात. यामध्ये मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी आणि मिक्स करूयात. लवली. आणि तुम्ही बघू शकाल ही ढोबळी मिरचीची भाजी, सुकी भाजी आपली बनवून तयार आहे. ढोबळी मिरची पटकन शिजून होते, 7 ते 8 मिनिटं पण खूप होतात. आणि इथे मी या मोठ्या मोठ्या बाईट साईजमध्ये कट केलेत, म्हणजे मग त्याचं टेक्स्चर आहे ते तसंच राहतं आणि ढोबळी मिरची अगदीच मऊसूत होत नाही. आता याच पद्धतीने तुम्ही दोडक्याची भाजी, गवारीची भाजी, कुठलीही सुकी भाजी बनवू शकता. तर पुन्हा भेटूयात अशाच चमचमीत भाजीच्या रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.